अधिक मासाची कहाणी भाग 2। 5 पांडवांची पत्नी। युधिष्ठिरा, श्रीकृष्ण सांगू लागले, ही द्रौपदी मागील जन्मी मेघावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती। तिची आई तिच्या जन्मानंतर लवकरच वारल्यामुळे मेघावीने आपल्या या सुंदर सुलक्षणी कन्येचे पुत्राप्रमाणे पालन केले। अन पुढे एक दिवस तो वारला तेव्हापासून त्याची ती बुद्धिमत्ता कन्या फार उदास झाली। अशीच एकदा ती चिंता करीत बसली असता दुर्वास ऋषी तिथे आले। तिची हकीकत ऐकल्यावर त्यांनी म्हटले, वत्से, लवकरच पुरुषोत्तम मास येणार आहे, त्यावेळी तू पुरुषोत्तम व्रत कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल, तुला मनपसंत पती लाभेल। दुर्वासाचे हे शब्द तिला पटले नाहीत। वैशाख, कार्तिक, माघ इत्यादी मासात व्रते करतात हे तिला ठाऊक होते, पण पुरुषोत्तम मासाचे, त्या हलक्या अधिक मासाचे व्रत करायचे? तिने दुर्वासाला हा सवाल उघड करताच तो कोपिष्ट मुनी भडकला व म्हणाला, मुली, त्या पवित्र पुरुषोत्तम मासाचा तू हा अपमान केला आहेस, तेव्हा ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी तुला ह्याचे प्रायश्चित्त खास भोगावे लागणार। बिचारी ती ब्राह्मण कन्या भारी खिन्न झाली। शेवटचा उपाय म्हणून तिने शंकराची तपश्चर्या केली। श्री शंकर प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले। अन मनच्या मनीची इच्छा उफाळून आल्यामुळे ती आवेशाने म्हणाली, देवा, मला पती दे, पती दे, पती दे, पती दे। श्री शंकर बोलले, तथाच तू, वत्से, पती दे, असे तू 5 वेळा उच्चारलेस, सबब तुला 5 पती मिळतील। हे ऐकून ब्राह्मण कन्या सुन्न बसली। काय हे, ब्राह्मण कन्येला 5 पती? छी देवा, ती म्हणाली, असे विपरीत बरे बोलता, स्त्रीला कुठे 5 पती असतात का? असला राजीरवाणा वर का दिलात मला? बाळे, माझा हा वर तुझ्या पुढील जन्मी सफळ होणार आहे, माझा इलाज नव्हता बरे, तू त्या तापट दुर्वासाचा अपमान केलास, पवित्र पुरुषोत्तम मासाला नावे ठेवलीस, त्याचा हा परिणाम। श्री शंकराचे हे बोलणे ऐकून ती अधिकच स्तंभित झाली। रात्रंदिवस ती खेद करू लागली आणि शेवटी त्यातच मरण पावली आणि द्रुपद राजाच्या यज्ञकंडातून जन्माला आली व द्रौपदी ह्या नावाने प्रसिद्धी पावली। अन पूर्वजन्मीच्या वरानुसार तिला 5 पती लाभले। ऐकलेस ना युधिष्ठिरा, पुरुषोत्तम मासाचा हा असा महिमा आहे, तेव्हा येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही स्नान, दान, जप इत्यादी करा, म्हणजे त्या योगे तुमचे कल्याण होईल व वनवासातले हे 14वे वर्ष संपताच तुमचा भोगही सरेल। मी तुम्हा पांडवांचा पाठीराखा आहेच, पण तुम्ही व्यवस्थित नेमधर्म पाळलात म्हणजे तुम्हाला पूर्ण सहाय्य करू शकेन मी। मी तुमचा भलताच पक्षपात करतो असे कोणी म्हणू नये, तुमची तेवढी लायकी आहे म्हणूनच मी तुमची बाजू घेतो हे जगाला पटायला हवे। तेव्हा तुम्ही हे पुरुषोत्तम व्रत पाळा, म्हणजे मी तुमच्या शत्रूंचा चुटकी सरशी संहार करीन। पुरुषोत्तम मासाचा महिमा व द्रौपदीच्या 5 पतींची कारणी मीमांसा सांगून श्रीकृष्ण द्वारकेला गेले। पुढे योग्य वेळी पुरुषोत्तम मास आला, पांडवांनी योग्य व्रताचरण केले व त्यामुळे त्यांच्या शत्रूंचा नाश झाला, त्यांना त्यांचे राज्य लाभले। नारायण मुनींनी नारदाला ही कथा अशा रीतीने सांगितली।